नमस्कार प्रेक्षकांनो, माझे तुझे रेशीम गाठ या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय झाले आहे आपण आज पाहणार आहोत. सिम्मी काकू या सुरुवातीला खूप चिडलेले आहेत, त्यांना त्यांचा राग कंट्रोल होत नाहीये, त्यांना सतत आठवतंय की त्यांचा नेहाने किती मोठा अपमान केलेला आहे, नेहा ही त्यांना किती बोललेली आहे, नेहाने तिचा किती इन्सल्ट केलेला आहे हे आठवून ती सतत चिडत असते. आणि त्याचवेळी सिम्मीचा नवरा म्हणजे सत्यजित हा तिथे येतो. सत्यजित तिथं आल्यानंतर सत्यजित तिला म्हणतो, अगं सिम्मी काय झालं आहे, तू आज खूपच शांत आहेस, काही बोलत नाहीस. म्हणजेच इन शॉर्ट मध्ये सत्यजित हा सिम्मीची टिंगल उडवतो, तिची टेर खेचतो. मग सिम्मी ही आणखीन चिडते, कारण सिम्मीला एकतर बदला घ्यायचाय, सूड घ्यायचाय नेहाचा, की नेहाने तिचा खूप अपमान केलेला आहे, इन्सल्ट केलेला आहे, त्याच्याबद्दल ती अगोदरच चिडलेली आहे. आणि त्या आगीमध्ये तेल ओतायचं काम सिम्मीच्या नवऱ्याने म्हणजे सत्यजितनं केलेलं आहे. सिम्मी ही अतिशय रागाने सत्यजितकडे बघत असते आणि आतल्या सिम्मीच्या आग लागलेली असते, ती फार चिडलेली असते, म्हणून ते तिच्या चेहऱ्यावरती ते पूर्ण दाखवत असते. आणि हे बघून सत्यजित एकदम शांत थांबतो आणि विचार करतो की नक्कीला काय झालं आहे, ही आज कुणालाच काय बोलत नाहीये, एकटीच बसून आहे, ही फार चिडलेली आहे की काय, या बाईचा तर काही नेम नाही, ही बाई कधीही काहीही बोलू शकते किंवा कधीही कशीही वागू शकते, हा विचार तो करतो. पण सिम्मी ही तिच्या नादात असते, सिम्मीला आठवत असतं की नेहा ही तिला किती काय काय बोललेली, नेहाने तिला धमकी सुद्धा दिली होती की माझ्या बाबत हे असं जर पुन्हा काही घडलं आणि त्यात तुम्ही असाल तर त्याला काय होईल हे मी सांगू शकत नाही, असं धमकीही सिम्मी काकूला नेहाने दिली होती. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला काय दाखवलंय, शेफाली आणि समीर ऑफिसमध्ये कॉफी पीत असताना बोलत असतात. पर्सनल त्यांचा विषय चालू असतो की जे काय त्यांचं ट्रायल लव चालू आहे ते यशला समजलं म्हणल्यानंतर तेवढ्या तिथं वहिनी येतात, वहिनी त्यांच्याशी बोलायला लागतात. वहिनी म्हणतात, दोघांचं इथं काय बोलणं चालू आहे, समीर म्हणतो आम्ही दोघं जण मिळून एक प्रोजेक्ट करणार आहोत, त्याच्याविषयी आम्ही बोलत आहोत की दोघांनी कसा प्रोजेक्ट करायचा. प्रोजेक्ट तर तसा आमचा खूप सोपा आहे, परंतु थोडासा अवघड असणार आहे, मग त्याची चर्चा आम्ही इथे करत आहोत. मग ती चर्चा करत असताना सैफ अली चुकून खरं बोलणार असते तर समीर हा तिला अडवतो, खरं बोलू देत नाही. आणि वहिनी सुद्धा त्यावेळेला हसत हसत त्या दोघांना बोलत असतात आणि म्हणतात, हो हो तुमचं जे काय अर्जंट काम असेल, तुमचे जे काय दोघांचं जे काय काम असेल ते काम झालं की आम्हाला पण त्या कामासाठी बोलवा. हा तर तो समीर आणि शेफाली दोघं पण एकत्र बोलतात की तुम्ही सांगितलं नाही तरी तुम्ही येणारच. एका साईडला नेहा ही खूप भयानक विचारात असते, ती खूप विचार करत असते की काल नेहाचा अगोदरचा नवरा म्हणजेच परीचा ड्रायव्हर अविनाश हा तिच्या रूममध्ये आला होता, मग तो रूममध्ये आला होता का नव्हता याची चौकशी करण्यासाठी तिला अविनाशला भेटायला जायचं असतं. पण तिच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात की मी कशी जाऊ भेटायला, कुणी जर मला पाहिलं तर, कुणी मला विचारलं तर की मी कुणाला भेटायला चालली आहे, मग मी काय उत्तर देऊ, हे प्रश्न तिच्या मनामध्ये येत असतात. तेवढ्यात आजोबा तिला आवाज देतात की सुनबाई, तेवढ्यात ती दचकते आणि तिथेच थांबते. त्यात ते म्हणतात की अगं कुठे निघाली आहेस, तर ती काहीच बोलत नाही. मग ते म्हणतात की अगं मला एक समजलेलं आहे, एक सिक्रेट मला समजलेलं आहे. तेवढ्यात तिला प्रश्न पडतो की नक्की काय असेल ते, पण ते सिक्रेट असतं शेफाली आणि समीरचं ट्रायल लव जे काय चाललंय ते. मग ते सांगून आजोबा म्हणतात की हे गोड बातमी आहे, अतिशय चांगली बातमी आहे. मग दुसरीकडे काय दाखवले, बंडो काकाच्या ज्या काही काकी आहेत त्यांच्या बरोबर शेजारी येऊन बोलत असते आणि ती म्हणते की मला नेहाच्या रूमची चावी द्याल का, मला ती खोली उघडायची आहे आणि मी जे काही भांडी दिली होती लग्नाच्या वेळेला ती भांडी तिथेच राहिली आहेत, ती मला परत न्यायची आहेत. मग काकू म्हणतात, हो हो घ्या ना ही चावी. चावी हातात घेते ती बाई आणि चावी हातात घेतल्यानंतर ती म्हणते, चावी एवढी गुळगुळीत कशी काय, चावीला एवढा साबण कसा काय लागला आहे. तेवढ्यात काकू म्हणतात, चावीला साबण असा कसं होईल, तर ती म्हणते बघा चावीला किती साबण लागलाय. मग त्याचा विचार करत त्या काकू तिथं थांबतात. तर दुसरीकडे काय दाखवलंय, तर नेहा ही अविनाशला भेटायला त्याच्या घरी आलेली असते. धटकन ती काय करते, जोरात आवाज येईपर्यंत दार ढकलते, तर आतमध्ये अविनाश हा काय करत असतो, जेवण करत बसलेला असतो. मग ते बघून अविनाश पटकन उठतो आणि म्हणतो, नेहा य, नंतर म्हणतो नेहा या असं म्हणतो. मग ती नेहा चिडून त्याला म्हणते, मी काय इथं तुझ्या बरोबर बोलायला किंवा तुझ्या बरोबर गप्पा मारण्यासाठी इथं आलेली नाही, मला जे काय तुला सांगायचं हे व्यवस्थित नीट कान देऊन ऐक. आणि अविनाश हा काय करतो, ऐकत असतो की नेहा त्याला सांगते की आत्ता खूप झालं जे काय झालं ते, तू काय करायचं, तुझं सामान सगळं उचलायचं आणि वाटेला लागायचं, इथनं निघून जायचं.
तू का वापस आलास? तर तो म्हणतो, नेहा अगं असं नको करूस, तू असं नोकरीवरून मला काढू नकोस, इथनं मला अशी हकलवून लावू नकोस, तू का अशी करतेस? तर नेहा म्हणते, बास तुझा खूप वेळ झाला, बघितलं जे काय असेल ते पटकन इथनं सामान, नेहा बोलतो, बास खूप झाली तुझी नाटकं, पटकन सामान घ्यायचं आणि रस्त्याला लागायचं, जास्त बोलायला लावायचं नाही. तर अविनाश हा नेहा समोर हात जोडतो, तिच्या पाया पडतो की नेहा असं नको करू ग, मला आता कॅन्सर झालेला आहे, मी खूप आजारी आहे, माझे खूप थोडे दिवस राहिलेले आहे जीवनाचे, मला खूप थोडे दिवस जगायचं आहे आणि ते मला माझ्या मुलीसोबत परीसोबत जगू दे ना. तो ज्या वेळेला तसा म्हणतो त्यावेळेला नेहा चिडते आणि म्हणते, काय बोललास माझी मुलगी, लाज वाटते का तुला माझी मुलगी म्हणायला? हा, ज्या वेळेला सोडून गेलास त्यावेळेला तुझी मुलगी तुला आठवली नाही? आम्ही जगलोय, जिवंत आहोत का मेलोत हे सुद्धा तू विचारलं नाहीस? तर तो म्हणतो, हा चुकलं नाही, हा माझं सॉरी, मला माफ कर जे काय असेल ते, पण मला असं परीपासून दूर करू नको, माझे खूप थोडे दिवस राहिलेत, मला परीसोबत जगू दे जे काय असेल ते. आणि खूप जोर जोरामध्ये खोकायला लागतो आणि खोकत खोकत असताना त्याचा हात खिडकीजवळ नेतो, खिडकीजवळ छोटासा एक खिळा असतो, खिळ्याला बोट मारतो आणि ज्या बोटामधून रक्त आलेलं आहे तेच रक्त काय करतो रुमाला लावतो आणि ते नेहाला दाखवतो. नेहाला दाखवल्यानंतर नेहा पण खूप घाबरते आणि तिथून निघून जाते. त्याला ठसका लागलेला असताना, तो खोकत असताना उलट नेहा त्याला पाणी देऊन तिथून निघून जाते. चिडलेली असताना मग एका साईडला काय दाखवलंय, आजोबा यशकडे येतात बोलायला. यश हा फोनवर बोलत असतो, आजोबा त्याला डिस्टर्ब करतात, तेवढ्यात यश फोन ठेवतो आणि आजोबा बरोबर बोलतो. आजोबा बरोबर बोलत असताना यशला आजोबा सांगतात की मला एक सिक्रेट समजलेला आहे, ऑफिसमध्ये जे काय चालतं ते मला घरी सगळं समजतं, ऑफिसमध्ये कुठलं सिक्रेट मला समजत नाही, असं होत नाही. मग यश म्हणतो, नक्की काय समजलंय तुम्हाला? तर आजोबा म्हणतात, शेफाली आणि समीरचं जे काय ट्रायल लव्ह चालू आहे ते मला समजलेलं आहे, एवढा चांगला तुझा फ्रेंड आहे आणि तू मला आतापर्यंत सांगितलं नाहीस. यश म्हणतो, मलाच त्यांनी आतापर्यंत सांगितलं नाही तर मी तुम्हाला कसं सांगणार ना? त्यांनी बघतो मी, समीरला बघतो, त्यांनी तुम्हाला डायरेक्ट येऊन सांगितलं ना, बघतो मी त्याला. मग आजोबा म्हणतात, शेरे तो काय मला सांगतो येऊन एकटा? तो तर मला इतका लाजतो की लग्नाचं मी नाव काढेन म्हणून तो माझ्या समोर सुद्धा येत नाही. तेवढ्यात नेहा तिथे येते. मग समीर म्हणतो, यश म्हणतो की हा बघा आजोबा, नेहा पण आली. मग नेहाला घेऊन तिघ जण प्लॅन करतात, समीर आणि शेफालीच्या लग्नाच्या बोलणीसाठी. नेहा नेहाला यश म्हणतो की तू शेफालीच्या घरी बोलशील ना? तर नेहा म्हणते, हो बोलते. पण नेहा ही खूप टेन्शन मध्ये असते आणि यश काय करतो, नेहाला त्याच्या जवळ घेतो. परंतु नेहाला त्याच्या जवळ घेतल्यानंतर सुद्धा नेहाच्या डोक्यात खूप टेन्शन असल्यामुळे तिला अविनाश परीचा ड्रायव्हर म्हणजेच तिचा अगोदरचा नवरा हा दिसत असतो. आणि ती जरी नेहाच्या जवळ यश असला तरीही नेहाचं मन हे खूप घाबरलेलं असतं, खूप टेन्शनमध्ये असतं, त्यामुळे तिला सतत सगळीकडे हा परीचा ड्रायव्हर काका म्हणजेच तिचा अगोदरचा नवरा हा दिसत असतो. मग ती त्याला जोरात धक्का देते यशला, तरी यश पुन्हा तिला जवळ करतो. म्हणतो, काय झालं? ती म्हणली, मला वाटलं आजोबा आलेत. ते म्हणतो, आले म्हणून काय झालं, येऊ देत ना, माझं घर आहे, माझी बायको आहे, मग मी तिला माझ्या जवळ घेऊ शकत नाही का? असा यश हा नेहाला म्हणतो आणि पुन्हा तो तिला जवळ घेतो. तरी पुन्हा हा नेहा काय करते, यशला जोरात धक्का देते, कारण नेहा ही खूप टेन्शनमध्ये असते, तिच्या मनामध्ये खूप मोठी भीती असते की अविनाशने परीला काय सांगू नये. मग नेहाने असं का केलं, नेहाने मला धक्का का दिला, हा विचार यशला पडतो. यश विचारात पडतो की नेहाने आज असं का बिहेव केलं, नेहा आज अशी का वागली. ओके, धन्यवाद.